दिग्रस येथील आगार व्यवस्थापक संदीप मडावी हे चालक व वाहक यांना अत्यंत विकट परिस्थितीमध्ये सुद्धा सुट्टी देत नाहीत. किशोर राठोड यांना रजा मंजूर न केल्यामुळे त्यांच्या अल्पवयीन मुलीचा जीव गेला असून त्यांनी आपल्या पत्नीसह अल्पवयीन मुलीचा मृतदेह आगार व्यवस्थापकच्या कार्यालयामध्ये आणून आगार व्यवस्थापकांवर कारवाईची मागणी केली आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त बघायला मिळाला. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मुलीचा मृतदेह नेणार नसल्याचे अल्पवयीन मुलींच्या वडिलांनी प्रसारमाध्यम सांगितले आहे. आणि ती महिन्याभरापासून आजारी होती. आजारी असल्यामुळं मी डेप्युटी मेजरला सांगितलं की बा माझी मुलगी आजारी आहे, खूप सिरियसली आहे आणि मला थोडंसं ॲडजस्टमेंट करून ड्युटी लावा, खालीवर करा, थोडासा मला वेळ द्या दवाखान्यासाठी. ड्युटी पण करतो आणि पण मुलीचा दवाखाना पण करतो, पण ते काही ऐकायला तयार नव्हते. ते म्हणत होते नाही, तुमची ड्युटी जी आहे तीच जा, तुम्हाला सुट्टीसुद्धा मिळणार नाही आणि ते ड्युटी नाही गेले तर तुमच्यावर कारवाई होणार, सस्पेंडची ऑर्डर लावून तुमच्यासाठी. त्याच्यामध्ये कारणीभूत एक रवी जाधव, एक भोगाने पाटील आणि एक डेपो मॅनेजर, या तिघा मिळून यानं मानसिक त्रास दिला मला. माझी मुलगी पण ते 14 वर्षाची आहे, 14 वर्षाची अपंग असल्यामुळं सगळं संडास बाथरूम त्यांचं खाणं पिणं मला स्वतःच करावं लागतं. मी 13 वर्षापासून मी अडणारी कामगिरी करत होतो आणि मला आत्ता सध्या त्यानं मला सुपरच्या कामगिरी लावल्या. सुपरच्या कामगिरी लावल्यामुळं माझं ॲडजस्टमेंट झालं नाही, मुलीचं फायनल झालं नाही म्हणून माझी मुलगी दगावली गेली. मुलीचं नाव आहे स्नेहा किशोर राठोड. याच्या कारणीभूतामुळं माझी मुलगी दगावली गेली. त्यानं रजा नाही दिली मला आणि सुट्ट्यासुद्धा ॲडजस्टमेंट केल्या नाही. त्याला कारणीभूत रवी जाधव आणि डेप्यू मॅनेजर जास्तीत जास्त हे शिकवायचं रवी जाधव त्यांना की बा याला सुट्टी नका देऊ, हे खूप हुशार आहे असं आहे तसं. पण त्यांना खरोखर माझी परिस्थिती माहीत होती, मुलगी पण माझी अपंग होती, त्यांना सगळ्यांनाच माहीत आहे, इथून यवतमाळपर्यंत माहीत आहे की बा मुलगी अपंग आहे. हे 17 वर्ष झाले, कितीतरी डिप्यू मॅनेजर गेले, किती TI गेले, ATI गेले, कधीच मला त्रास नाही दिला त्यानं. पण आज हे 2 वर्षापासून आगार प्रमुख आल्यामुळे आणि हे रवी जाधव असल्यामुळे कामगिरी लावण्यासाठी त्याच्यामुळं मला खूप त्रास गेला आणि त्याच्यामुळं माझी मुलगी मरण पावली. या संदर्भात आपली काय मागणी आहे? या संदर्भात माझी डेप्यू मॅनेजरवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि रवी जाधव TC जो आहे इथला त्याची तातडीने इथून बदली करण्यात यावी, कारण की पूर्ण आगार बिघडत आहे तो आगार. VKB News साठी यवतमाळ येथून अजित महिंद्रे यांची रिपोर्ट.